आज आपण लसुणी मसाला भेंडी कशी बनवायची ते बघत आहोत. हाताखाली जे घरामध्ये जिन्नस असतात त्यामध्येच करतोय मस्त. आणि तुम्ही इथे बघू शकाल खूप सुंदर असं मसाल्यांचं कोटिंग आलेलं आहे. इथे तुम्ही लसूण बघू शकाल, लसूणही मस्त असा क्रिस्पी झालेला आहे. हा लसूण खायला प्रचंड मजा येते, त्यानेही चव अफलातून येते. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आणि आज आपण लसुणी मसाला भेंडी कशी बनवायची ते बघत आहोत. हाताखाली जे घरामध्ये जिन्नस असतात त्यामध्येच करतोय, थोडेसे व्हेरिएशन केले की त्याच हाताखालच्या पदार्थांनी बनवलेल्या पदार्थाला चव छान येते. आणि अशाच मस्त रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलोही करा. तर इथे तेल गरम केलेलं आहे. चमचाभर जेव्हा मी म्हणते ना तेव्हा तो टेबल स्पून असतो, टीस्पून नाही. सो एक मोठा चमचा इथे तेल गरम केलेलं आहे. फोडणीसाठी नेहमीचेच मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडली की यामध्ये घालूयात जिरं, चिमूटभर हिंग, लसूण स्लाइस करून घेतला आणि कढीपत्ता. आणि हे हलकंसं फक्त मिक्स करून घेऊयात. लसूण आहे ना परतायची गरज अजिबात नाही आहे, कारण भेंडी आपण यामध्ये शिजवणार आहोत. भेंडी शिजवता शिजवता लसूणही छान खरपूस होऊन जातो. आता यामध्ये ही भेंडी घालायची. तर इथे मी काय केलं आहे, भेंडी स्वच्छ धुवून घेतली, कमीत कमी 3 ते 4 वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची. धुतलेली भेंडी एका सुती कापडावर काढून घ्यायची. पूर्ण भेंडी स्वच्छ म्हणजे कोरडी करून घ्यायची, त्यामध्ये पाण्याचा अंश नको. आता ही स्वच्छ धुवून कोरडी केलेली भेंडी घ्यायची आणि याचे उभे काप करून घ्यायचे, याचा देठाकडचा भाग काढायचा आणि त्याचे उभे असे स्लाइसेस करून घ्यायचे. सो ही स्लाइस केलेली भेंडी इथे घालूयात. आणि यावर आहे ना आता झाकण ठेवायचं आणि अगदी फक्त 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवायची आहे. खूप वेळ नाही शिजवायची, पण झाकण ठेवून शिजवली ना अशी सुरुवातीलाच तर भेंडी वातुडा होत नाही, छान ती क्रिस्पी होते, पण ॲट द सेम टाईम ती चावता नाही ना, असं खूप कष्ट नाही घ्यावे लागत. सो ही महत्त्वाची टीप आहे. भेंडी तेलामध्ये सोडली की 5 मिनिटं छान वाफवून घ्यायची. 5 मिनिटं भेंडी व्यवस्थित वाफवलेली आहे. आता झाकण काढूयात. तुम्ही बघू शकाल छान याला मॉइश्चर सुटलेलं आहे. आणि आता ही भेंडी अशीच परतून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटं हलकासा, हे जे आता तार दिसते ही तार पूर्ण निघून जाते अशी नाही राहत, त्यामुळे हे आता छान आपण परतून परतून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटात छान परतून होते हे. सो इथे आपली भेंडी मी जवळपास 7 ते 8 मिनिटं परतून परतून घेतली आहे. तुम्ही बघू शकाल आता यामध्ये अजिबात तार नाही आहे. सो भेंडीची भाजी ना कधी खोलगट पातेल्यात किंवा कढईत नाही करायची. शक्यतो असा सुटसुटीत तवा घ्यायचा, पसरट शक्य असल्यास नॉनस्टिक, म्हणजे ती त्याला तार येत नाही किंवा चिकट चिकट होत नाही. छान अशी शिजली जाते. आता चेक करूयात, तुम्ही बघू शकाल छान शिजलेली आहे भेंडी. तुम्हाला हवं असेल आणि कुरकुरीत करायची असेल तर थोडंसं यापुढे जाऊन आणखी परतून घेऊ शकता, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत. पण मला ही टेक्स्चर किंवा कन्सिस्टन्सी माझ्यासाठी परफेक्ट वाटते. आता यामध्ये घालूयात मसाले, गोडा मसाला, आपलाच मसाला आहे मधुराज रेसिपीचा, त्यासोबत धणेपूड आणि लाल तिखट. हे मसाले ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जाऊन नक्की चेक करा. चमचाभर लाल तिखट. आणि भेंडीची भाजी करताना कधीच डायरेक्ट भेंडीमध्ये मीठ घालायचं नाही, त्यामुळे त्याला मॉइश्चर सुटतं, पाणी सुटतं आणि भेंडी चिकट चिकट होते. आता या मसाल्यांवर मी मीठ घातलेलं आहे आणि त्या मिठावर जातो आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. इथे भाजलेल्या शेंगदाण्याच्या कूटऐवजी आपल्याकडे डाळवं येतं, डाळ चिवड्यामध्ये जे घालतात ते डाळ मिक्सरला फिरवून त्याची भरड पण अतिशय छान लागते. सो आता हे मिक्स करूयात आणि आणखी 1 ते 4 मिनिटं छान परतून परतून घ्यायची भेंडी मस्त. आणि तुम्ही इथे बसू बघू शकाल भेंडी छान अशी परतून घेतलेली आहे. गॅस बंद करते. खूप सुंदर असं मसाल्यांचं कोटिंग आलेलं आहे. इथे तुम्ही लसूण बघू शकाल, लसूणही मस्त असा क्रिस्पी झालेला आहे. हा लसूण खायला प्रचंड मजा येते या भाजीमध्ये. आणि आता घालूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि भेंडीची भाजी, मसाला भेंडी म्हणा, लसुणी भेंडी म्हणा, बनवून तयार आहे.
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बदल करू शकता. जसं सांगितलं, शेंगदाण्याचा कूट नसेल शेंगदाणे नसाल खात, खोबऱ्याचा किस घालू शकता, सुक्या खोबऱ्याचा, ओल्या खोबऱ्याचा, किंवा डाळवं पण घालू शकता. त्यानेही चव अफलातून येते. तर पुन्हा भेटूयात अशाच खमंग रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.